Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेला एसटी संप अजूनही मिटला नाही. मात्र आज मनमाड आगारातून खासगी वाहक चालकाच्या माध्यमातून पहिली बस नाशिकला रवाना करण्यात आली आहे. जसजसे चालक उपलब्ध होतील तस तशा बस फेऱ्या वाढवू, तसं आगार प्रमुख प्रतिम लाडवंजारी यांनी सांगितलंय. आज मनमाड आगारातून जवळपास 8 नोव्हेंबर पासून मनमाड आगारातून संप कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला होता. त्यानंतर एकही गाडी आजपर्यंत धावू शकली नव्हती, परंतु आज आपण पहिली गाडी मनमाड ते नाशिक ही आपण रवाना केलेली आहे. अजून आपण 2 ते 3 गाड्या, म्हणजे जवळपास 4 गाड्या रोजच्या आपण तसे प्लॅनिंग केलेले आहे की रोजच्या आपण 4 गाड्या आपण चालवणार आहोत. तरी आम्ही सांगू की आज थोडंसं म्हणजे मनमाडच्या जे प्रवासी आहेत त्यांनी खूप म्हणजे त्यांच्या जे चेहऱ्यावरचं जे आपण बघितलं त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांना एक एक म्हणजे आनंद असा व्यक्त झालेला आहे. जेणेकरून आज कारण की मनमाडवरून नाशिक जायला बऱ्याचशा म्हणजे 2-3 टप्प्यात प्रवाशांना जावं लागत होतं, आज त्यांना इथून थेट गाडी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा बघण्यासारखा आहे. कडक पोलीस बंदोबस्तात ही बस सोडण्यात आली आहे. यावेळी संपकऱ्यांनी कोणताही विरोध न करता केवळ घोषणाबाजी केली आहे. या निर्णयाचे प्रवाशांनी मात्र स्वागत केलंय. अमीन शेख, जागर, जनस्थान न्यूज, मनमाड.